पदवीधरांचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मोठ्या थाटात संपन्न झाला. भावसार विजनचा पदग्रहण सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. यावेळी विजनचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्माकर बर्डे, गव्हर्नर प्रवीण आंगळे, भावसार विजन युथ क्लबच्या प्रियंका बर्डे आणि सोलापूर समाजाध्यक्ष गोविंदराव हिबारे हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्याची सुरुवात हिंगलाज माता प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शशी बासुतकर यांनी गणेशवंदना सादर केली. सुरुवातीला मावळते अध्यक्ष श्रीराज निकते यांनी मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी विजनचे गव्हर्नर प्रवीण आंगळे यांनी श्री मल्लिनाथ बासुतकर यांना अध्यक्षपदाची तर सौ प्रणित महेंद्रकर यांना सचिव पदाची शपथ दिली. यानंतर नूतन संचालक मंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये दीपक महेंद्रकर, सीमा बासुतकर, रमेश माळवे, अजय हंसाठे, संतोष पुकाले, वंदना पुकाले, राजेंद्र बेलमकर, नागनाथ हिबारे, सुहास राशीकर, विशाल खमीतकर, विशाल महेंद्रकर, श्रीराज निकते, सुनील उपरे, आशिष जवळकर, शिवाजी उपरे यांनी विविध पदांची शपथ घेतली. राष्ट्रीय युवा क्लबच्या अध्यक्षा प्रियंका बर्डे यांनी सनातन धर्म आणि आजचे युवा या विषयावर आपले विचार मांडले. समाज अध्यक्ष गोविंदराव बारे यांनी नवीन टीमला शुभेच्छा दिल्या. गव्हर्नर प्रवीण आंगळे यांनी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. गेल्या 17 वर्षात सोलापूरच्या भावसार विजननं समाजातील सर्व स्तरातील घटकांसाठी अनेक उत्कृष्ट उपक्रम राबवले असून त्यामुळेच हा क्लब देशातील एक सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून गणला जातो. या क्लबनं सोलापुरात समाजात आपल्या कार्यानं प्रतिमा उंचावली आहे असे गौरवोद्गार पद्माकर बर्डे यांनी काढले. या वर्षात देखील हा क्लब आपली परंपरा कायम राखेल असंही ते म्हणाले. नूतन अध्यक्ष मल्लिनाथ बासुतकर यांनी यावर्षी राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची आखणी केल्याची माहिती दिली. या पदग्रहण सोहळ्याचं सूत्रसंचालन शिवाजी उपरे यांनी केले तर आभार सचिव प्रणिता महेंद्रकर यांनी मानले. और नंबर 2 मैं आपको कुछ सिखाने पाऊंगा इधर, विकास जब उपरे साहब यहां है, ये सीनियर टू मी, ही इज मेरा डेस्टिनेशन प्रेसिडेंट, उपरे साहब इज सीनियर टू मी, आई एम 11 इयर्स ओल्ड, ही इज 17 इयर्स ओल्ड, ये फर्क है. आपको आज के ये सभा सब कुछ मेटिकुलसली प्लान किया गया है एंड आई हैव सीन ये जो मराठी में लिखा है आज में बड़ा मेरे पास सब कुछ द बेस्ट एजेंडा है. मैं जितने क्लब जाके देख रहा हूँ दिस इज वन ऑफ द बेस्ट एजेंडा व्हाट इज और मैं दिस ईयर का एस्पायर टू अचीव अपने फाउंडर साहब जो अपने को स्लोगन दिया गया है एस्पायर टू अचीव यानी महत्वाकांक्षा से साध्यकरण करना. अभी महत्वाकांक्षा मैं क्या बताऊं, यू नो एवरीथिंग, अब सब मालूम है. बीवीए में क्या करना है.